मत्स्य शेती हा एक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून नावारूपाला आलेला आहे। या व्यवसायाला गती देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन वेगवेगळे योजना राबवत आहेत। भारताचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने बऱ्याच योजना राबवण्यात येत आहेत। त्यात मत्स्य शेतीचा समावेश हा किसान क्रेडिट कार्डच्या योजनांमध्ये करण्यात आलाय। सध्याच्या कोरोनाच्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांनी मत्स्यपालन करून जास्तीचं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। नुकताच केंद्र शासनानं या कोरोना काळात मत्स्य शेतीसाठी 15 लाखापर्यंतची कर्ज सुविधा देण्याची घोषणा केली आहे।